चर्चा आणि या भारनियमाबद्दल पहिल्यांदा अघोषित होती। जसं 3 आठवड्यापासून हे सगळं प्रकरण चालू आहे आणि या सगळ्यामध्ये काल तर स्वतः मंत्र्यांनी भारनियम अधिकृतच आहे अशा पद्धतीची कबुली दिली आहे। मला असं वाटतं कुठल्याही व्यवसायामध्ये जशी मागणी आणि पुरवठा असतो, डिमांड अँड सप्लाय, तसं मागणी आणि पुरवठ्याप्रमाणेच आमचं असं म्हणणं आहे किंबहुना आमचा आरोप आहे की या भारनियमामध्ये टंचाई आणि टक्केवारी असा प्रकार चालू आहे। म्हणजे टंचाई निर्माण करण्याची प्रक्रिया स्वतः सरकारनेच करायची आणि मग त्यातून जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमधून चढ्या दराने खाजगी वीज कंपन्यांकडून वीज घ्यायची आणि त्यातली टक्केवारी घ्यायची, या भ्रष्टाचाराचा नवीन प्रकार सामान्य माणसाला चटके देत महाराष्ट्र विकास आघाडीचा नवीन कार्यक्रम आहे। खरं तर याच काळामध्ये सुरक्षा अनामत रक्कम ग्राहकांकडूनही वाढवली आणि त्याचे चटके सामान्य नागरिकाला लागले। खरं तर आमचं म्हणणं आहे खिशातून त्यांच्या ही जी सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाते ती बंद करावी, ती घेता कामा नये अशी आमची पहिली मागणी त्यामधली आहे। याच काळामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कारणाखाली जनित्र बंद करण्यात आली होती। खरं तर उन्हाळ्यामध्ये या परिस्थितीचा अंदाज दरवर्षी आधीच येतो आणि त्यामुळे देखभाल दुरुस्ती करायची असेल तर ती आधी केली पाहिजे, पण याच काळामध्ये या देखभाल दुरुस्तीच्या नावावर वीज निर्मिती संयंत्र बंद करण्यात आली होती। जवळजवळ 27 अशा पद्धतीची संयंत्र बंद करण्यात आली, लोकांकडे वीज बिल थकबाकी आपण पाहिलं, शेतकऱ्यांची अवस्था समजू शकतो, पण स्वतः सरकारच्या विविध खात्यांमध्ये हजारो कोटीची थकबाकी आहे। मग सरकारच्याच खात्यामध्ये हजारो कोटीची थकबाकी जी असेल तर सामान्य माणसाकडून वसुली नाही तर त्याचं वीज कनेक्शन तोडणं, याचा कुठला अधिकार सरकारकडे राहिला आमचा सवाल आहे। आणि काल तर राऊत साहेब असं म्हणाले, राऊत साहेब म्हणजे नितीन राऊत साहेब, की ज्या भागामध्ये रिकव्हरी नाही किंवा पेमेंट वीज भरणा कमी आहे त्या भागामध्ये आम्ही लोडशेडिंग त्या ठिकाणी करू, भारनियमन करू, तिथे वीज कमी असेल। मग सरकारी खात्यांमध्येच जर वीज बिल भरलं नसेल तर सरकारी कुठल्या कुठल्या खात्यांमध्ये किती तास वीज बंद असणार हे जनतेला त्यांनी सांगावं। गृहनिर्माण खात्यामध्ये किती वेळ बंद असेल, ग्रामविकास खात्यामध्ये किती वेळ बंद असेल, किमान या पद्धतीने लोकांना कळेल तरी आमचे प्रश्न मांडण्यासाठी किती तास हे कामावर असून सुद्धा नसल्यासारखे असतील। आणि त्यामुळे अजब न्याय आणि अजब कहाणी आहे। जवळजवळ 6000 मेगावॅट विजेचा तुटवडा असताना बाहेरून वीज घेतली जाते ती केवळ 1300 मेगावॅट आणि ती चढ्या दराने खाजगी सप्लायरकडून केली जाते। मी जे सुरुवातीला म्हटलं की टंचाई आणि टक्केवारी, याचं कारणच हे
या सगळ्या आमच्या तिन्ही कंपन्या ज्या आहेत यांचा कारोबार बेशिस्त पद्धतीने करण्याचं काम आणि पाप हे महाराष्ट्र विकास आघाडीने केलेलं आहे. आणि त्यामुळे नियोजन शून्यता ही जाणून बुजून केली की काय असा सवाल निर्माण होतोय. आणि त्यामुळे कोळशाच्या बाबतीत सुद्धा नियोजन शून्यता, कोळशाच्या वहन करण्याची व्यवस्था या बाबतीतला असहभाग, खाजगी वितरक जे आहेत त्यांनी किती प्लांट बंद ठेवले याबाबतची संपूर्ण माहिती न घेण्याची रचना, आणि या सगळ्यातून आर्थिक बेशिस्त, खर तर वीज नियामक आयोगाकडे ज्या तक्रारी आल्या, अगदी खाजगी वितरकांच्या पण तक्रारी आल्या, त्या पाहिल्यावर 4 महिन्यापूर्वीच वीज नियामक आयोगाने एक अभ्यास गट नेमा असं सरकारला सांगितलं होतं. या आर्थिक बेशिस्तीला दूर करायला, या नियोजनतेला बरोबर करायला 4 महिने झाले, तो अभ्यास गटही सरकारने केलेला नाही. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की परिस्थिती अशी निर्माण करायची, त्यांना हाहाकार निर्माण करायचा आणि मग त्यातून चढ्या दराने वीज खरेदी करायची आणि त्याची टक्केवारी घ्यायची. किंबहुना आता त्यातही रोख केंद्र सरकारने नियम बनवले आहेत की खाजगी वितरकाकडून घेतानाच्या मर्यादा काय आहेत, आणि मग आता आदळ आपण केंद्राच्या नावाने करायची. असा सगळा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडीचा, दोन खात्यांमधला, तीन पक्षांमधला समन्वय नसल्याच्या परिणामाने सुद्धा झालेला आहे. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. भारनियमाची परिस्थिती निर्माण करण्यात आली हा आमचा थेट आरोप आहे. स्वतः मंत्री महोदय 4 दिवसापूर्वी काय बोलत होते, आज काय बोलतायत, आणि काल माननीय मुख्यमंत्री काय बोलले याचा काही मेळ लागत नाहीये. याचं कारण, दर वर्षी उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला लागणाऱ्या विजेच्या पेक्षा जास्त मागणी आहे का, प्रश्न एक. दोन, नियोजनामध्ये देखभाल दुरुस्ती यासाठी प्लांट्स बंद करणं काही काळापुरता, हे उन्हाळ्याच्या आधी करता येऊ शकतं की नाही ते का नाही केलं, नंबर दोन. नंबर तीन, ज्या खाजगी वितरकाकडून आम्हाला पुरेशी वीज मिळत नाही असा ठाहो मंत्री महोदय फोडतायत, त्या खाजगी वितरकाचे प्लांट त्याने दोन बंद ठेवले होते याची या सरकारला माहिती नव्हती का, नंबर तीन. नंबर चार, ज्या वेळेला केंद्र सरकारने जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये हा मुद्दा सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे, कोळशाच्या देशभराच्या नियोजनामध्ये तुम्ही उचल घ्या, स्टॉक घ्या हे केंद्र सरकारने कळवल्यानंतर ते का घेण्यात आले नाहीत. नंबर पाच, ज्या वेळेला संपूर्ण देशामध्ये कोळशाचा स्टॉक प्रत्येक राज्याला देण्यासाठी ज्या रेल्वेच्या नियोजनाचा कार्यक्रम बनतो त्यामध्ये स्टॉकच न घेण्याची भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र सरकारने असहभागिता का दाखवली,
आपल्याला लक्षात येईल की या सगळ्यांना हाहाकार आणि भार नियमाची परिस्थिती निर्माण केली गेली आणि मग आता पर्याय नाही, त्यामुळे आम्हाला चढ्या दराने वीज घ्यावी लागेल. पण केंद्र सरकारने खाजगी वितरकांकडून सुद्धा जर वीज घ्यायची असेल तर त्याच्या दरावर मर्यादा घातल्या आहेत. मग आता त्या मर्यादांच्या वर जाता येत नाही, म्हणून आदळापट आहे, भार नियमन निर्माण केलेली परिस्थिती आहे. ठीक आहे. जसं मी म्हटलं की हे सगळे विषय घेऊन अधिकची सुरक्षा अनामत रक्कम, संयंत्र बंद ठेवणं, नियोजनशीलता, घेतलेला भ्रष्टाचार, चढ्या दराच्या विजा, सामान्य शेतकरी विद्यार्थी महिला वर्गांना कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, याचं आंदोलन उद्यापासून राज्यभरात टप्प्याटप्प्याने होईल. आणि आंदोलन या सरकारची भ्रष्ट आणि अकार्यक्षम व्यवस्था या विरोधातलं आक्रमक आंदोलनाचं पहिला पाऊल असेल. सलग 7 दिवस हे आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राज्यात झाले. या मुद्द्याचं सुद्धा उत्तर मगाशी मी उडतात उत्तर दिलं, स्पेसिफिक सांगतो. 3 पक्ष आणि त्यांच्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र बघतो. याच कारण शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन, त्यांनी वीज बिल भरलं नाही तरी न तोडण्याची भूमिका आमच्या काळात सुद्धा आम्ही घेतली. 48,000 कोटी पर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल येणं बाकी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही या कंपन्या, आमच्या वीज कंपन्या 4,000 कोटीच्या नफ्यात गेल्या. याचं कारण केवळ नियोजन होतं, याचं कारण कॅश फ्लो वित्त विभागाकडून देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार वीज खात्याला वेळेवर देत होते. आज आणि शेतकऱ्यांची दोन्ही परिस्थितीमध्ये खरं तर शेतकऱ्यांचा दुश्मन म्हणून कोणी उभा असेल तर ते वित्त विभाग आहे. याचं कारण ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये कोळसा तुम्हाला देतो, उचल घ्या, स्टॉक करा, तो न घेण्याचं कारण काय? वित्त विभागाकडून कॅश फ्लो दिला गेला नाही. काँग्रेसचा ऊर्जामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचा वित्तमंत्री, बरं स्वतः वित्तमंत्र्यांना ते माजी वित्त वीज मंत्री असल्यामुळे, ऊर्जामंत्री राहिले असल्यामुळे या सगळ्याची त्यांना पूर्ण माहिती आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विषयात सुद्धा तेच. सभागृहात आम्ही बघितलं, सुरुवातीला पहिल्यांदा वित्तमंत्र्यांनी सभागृहाचे त्यावेळेला नेते म्हणून त्यांनी स्थगिती घोषित केली आणि काँग्रेसच्या ऊर्जामंत्र्यांनी वीज कनेक्शन कापणंच चालू ठेवलं. मग दुसऱ्या वेळेला सगळ्या सभागृहात देवेंद्रजींनी आणि भारतीय जनता पक्षाने वीज विजय लावून धरला, त्यावेळेला वीज कनेक्शन तोडणीवर बंदी घातली. पण राऊत साहेब मात्र म्हणत होते की वीज बिल भरावंच लागेल. आता 3 महिन्यानंतर परत हीच परिस्थिती होईल आणि त्यावेळेला तोंड देखलं भूमिका ही वित्तमंत्री घेतात का वीज मंत्री घेतात हे आम्हाला बघावं लागेल. Thank you.
ने अजान असो हनुमान चालीसा असो भोंगे असो सगळ्याला वीज लागणारच आहे. बिना विजेचे काय बोंब मारणार आहेत. आणि त्यामुळे यांना अन्य पक्षांना या विषयावर लक्ष द्यायला वेळ नाही आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षच या मूलभूत विषयाकडे सुद्धा लक्ष देते आहे. आणि म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी टप्प्याटप्प्याने टोकाचं आंदोलन करण्याची आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष सोडून कोणीच या विषयाकडे बघायला तयार नाही अशा पद्धतीचं चित्र आहे. अधिकृत का अनधिकृत अजानचे भोंगे या विषयावर आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. अनधिकृत भोंग्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि अनधिकृत भोंगे अधिकृत करण्याचा डाव जर महाराष्ट्र विकास आघाडीचा किंवा उद्धव ठाकरे सरकारचा असेल तर त्याला आमचा विरोध राहील. हनुमान चालीसेचे कार्यक्रम झाले तर त्याचं स्वागतच आहे. पोलखोल ची बाहेर मुंबईतली यात्रा याला दिवसागणिक प्रचंड यश मिळत आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक वॉर्डातल्या सभांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर येऊन पोलखोलच्या यात्रेत सहभागी होतात भेट झाली. तीन आरोपींना 2 दिवसात आम्ही पकडू असं त्यांनी म्हटलंय. खरं तर सह आरोपी मिळाल्यावर अन्य आरोपींना पकडायला वेळ लागता कामा नये, पण राजकीय दबावापोटी पोलिसांची कारवाई ही शीघ्र गतीने होण्याऐवजी ती संत गतीने चालू आहे. आणि म्हणून या संत गतीला पुन्हा एकदा चालना द्यायची असेल तर वेळीच पुन्हा आम्ही आंदोलन करू, पण आरोपींना पकडेपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही. ठीक आहे. केंद्र सरकार इतर खासदारांवर इतर पक्षातील लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार याच बाबतीत कदाचित मुख्यमंत्र्यांना भेटत नाही. मला त्या काय बोलल्या नेमकं माहित नाही, पण तुम्ही जे म्हणताय त्या आधारावर मी एवढंच म्हणेन. किंबहुना या आधारावर या सगळ्या लोकांबद्दल मी म्हणेन, ज्या कोणाला नोटीस येतात चौकशीला बोलवलं जातं त्यांच्यापैकी कोणीही, अगदी सुप्रियाताई सुद्धा तुमच्या म्हणण्यानुसार, कोणी हे म्हणत नाही पहिलं वाक्य की मी चोरी केलेली नाही, मी गडबड केलेली नाही. सगळेजण पहिलं वाक्य हेच म्हणतील, आम्हाला टार्गेट केलं जात आहे. ज्या वेळेला या सगळ्या नेत्यांना स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे की मी चोरी केली नाही हे म्हणण्याची धारिष्ट नाही, अशा नेत्यांना नोटीस जाणारच. खर तर सुप्रियाताईंनी जर हे वाक्य वापरलं असेल तर त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. गेली 7 वर्ष भारतीय जनता पक्षाचं राज्य केंद्रात, गेल्या 7 वर्ष तुम्ही विरोधात आमच्या बोललात, गेल्या 7 वर्षामध्ये तुम्हाला नोटीस का नाही आल्या? त्यामुळे तुमच्या आजूबाजूचेच लोक काही यंत्रणांना तुमच्याबद्दल माहिती तर द्यायला लागले नाहीत ना, आता याचा अभ्यास करा. सॉरी, आरोप कसले करता, यंत्रणा तुमच्याकडे आहे ना? आरोप कसले करता, यंत्रणांच्या चौकशीत काहीतरी समोर येईल की केवळ बदनामी करण्याचा डाव, तुमच्या बदनामी करण्याच्या डावाने भाजप बदनाम होणार नाही.
पहिले दोन दिवस तुम्ही चालवलं नागपूर कनेक्शन नागपूर कनेक्शन, नागपूरमधला एक आरोपी मिळाला, कोणतरी पत्रकार किंवा सामान्य माणूस होता. आता आरोपी एका पोलीस स्टेशनमधून चार पोलीस स्टेशनमध्ये नेला तरी यंत्रणांच्या चौकशीमध्ये जे येत नाही ते तुमच्या श्रीमुखातून का बोलताय? आणि त्यामुळे हा बदनामीचा डाव आहे, यातना तेच त्यांच्या दातावर पडतील. कशासाठी विरोध करतात शिवसेने? कायदा सुव्यवस्था कशासाठी हातात घेत आहेत? नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अशी काय मागणी केली आहे? ते आतंकवादी आहेत का? ते गुन्हेगार आहेत का? ते मुंबईत येत आहेत तर कशासाठी येत आहेत? जर ते हनुमान चालीसा म्हणणार म्हणत असतील तर त्याला शिवसेनेचा विरोध काय? त्यांच्या बोलण्यामध्ये मागणीमध्ये कार्यक्रमामध्ये अराष्ट्रीय असं कुठली गोष्ट आहे का? नवनीत राणाला आमच्या एका भगिनीला अडवण्यासाठी कायदा सुव्यवस्थे जर हातात घेणार असतील तर शर्जील उस्मानी ज्या वेळेला आला होता त्यावेळेला अडवायला शिवसेनेचं हात आणि हिंदुत्व कुठे गेलं होतं? आणि त्यामुळे स्वतःचं सरकार वाचवण्याच्या भूमिकेमध्ये ध्येय आणि धोरणांना तिलांजली देऊन आमच्याच महाराष्ट्रातल्या एका भगिनीवर कायदा सुव्यवस्था हातात घेऊन अतिप्रसंग करण्याचं पाप शिवसेनेने करू नये, महाराष्ट्रातली जनता त्यांना उलटवून लावे. ठीक आहे. मला वाटतं या सगळ्या प्रकरणात सगळ्या पोलीस स्टेशनचा FIR आणि रिमांड ऍप्लिकेशन बघितले तर कोणीही अनुमान करू शकतो की ज्या पद्धतीने एकामागोमाग एक मराठा समाजाच्या बदनामीबद्दल तो गुन्हा दाखल होणं स्वाभाविक आहे. मग तुला उशीर का केला या सरकारने? तो उशीर ज्या पद्धतीने केला त्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचा कुहेतू दिसतोय आणि म्हणून सगळंच प्रकरण संशयास्पद आहे. बघा, या सरकारचा महाराष्ट्र विकास आघाडीचा पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या या विषयामध्ये एक कार्यक्रम चालू आहे ज्याचं नाव आहे रात्रीच खेळ झाले. काहीतरी रात्री असं होतं की बदल्या आणि बढत्यांमध्ये ठरलेला निर्णय रात्री बदलतो. मग या रात्रीच खेळ झालेमध्ये अण्णा कोण आहेत, पांडू कोण आहे आणि शिवंता कोण आहे हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून असं काय होत आहे की ज्यामध्ये विनाकारण यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्राला कारण माहीत नाही, मास्टर माइंड माहीत नाही. आणि म्हणून या सगळ्यामध्ये निर्णय जे होतात ते का बदलत आहेत, कोणामुळे बदलत आहेत, त्याच्यामागचं कारण कोण आहे, त्याच्यामागे दबाव गटामागे कारण काय आहेत, यातले नेमक्या व्यक्ती कोण आहेत, नेते कोणी आहेत का हे पांडू हे शिवंता हे अण्णा हे कोणी दलाल आहेत का, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे.